दंडत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या मानभाव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये. बंधूंनो, आज आपण स्थानदर्शन करण्यासाठी आलेलो आहोत श्रीक्षेत्र नागमठाण, जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आसनस्थान आहे. बंधूंनो, थोडंसं दुर्लक्षित हे स्थान म्हणता येईल. दुर्लक्षित या कारणाने की कोणी येथे राहत नाही, शेतामध्ये हे स्थान आहे तरीही सुरक्षित आहे, हे सर्वात महत्त्वाचं. आपल्याला माझ्या पाठीमागे मंदिर दिसत असेल. आपल्याला जायचं आहे आता स्थान दर्शन करण्यासाठी. यायचं आहे ना तुम्हाला माझ्यासोबत? तर चला लगेच जाऊयात स्थान दर्शनाला. लाईकचं विसरू नका बरं का. ठेंग्याचं बटन आहे, लाईकचं बटन आहे, करा त्याच्यावरती क्लिक करा आणि मग आपण आता स्थान दर्शनासाठी जाऊयात. चला जाऊयात, थोडस जायचंय पैदल पैदल. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, या स्थानाची सुंदर अशी लीळा आपल्याला आता श्रवण करायची आहे. जीवोद्धारक जीवकल्याणकारी अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, जीवांच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण करत असताना स्वामींनी कशाची तमा केली नाही, कशाची पर्वा केली नाही. ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, फक्त जीव कल्याणाकरता स्वामी पायी परिभ्रमण त्यांनी 800 वर्षापूर्वी केलं. या परिभ्रमणाच्या काळामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, स्वामीजी वांजरगाव, तदनंतर चांदेगाव या दोन्ही ठिकाणी वस्ती करून हमरापूर डोमेग्रामकडे जाताना स्वामींना या स्थानाच्या ठिकाणी आसन झालं. स्वामी थोडा वेळ येथे बसल्यानंतर स्वामींनी कदाचित येथे बसून विडा घेतला असेल, पाणी पिले असतील स्वामीजी, काहीतरी हेतू तर नक्कीच असेल. परमेश्वर अवतार आहेत, ईश्वर अवतार आहे, काहीतरी त्यांचा हेतू नसुद्धा आसन घेण्यामागे सुद्धा असावा. आपल्यासारख्या पामरांना तो काय करणार. असा भगवंत माझा श्री चक्रधर स्वामी परिभ्रमणाच्या काळामध्ये येथे आले स्वामीजी, येथे आसन घेतलं आणि येथून स्वामी हमरापूरला गेले. चांदेगाववरून नागमठाण म्हणजे येथे आसन, येथून पुढे हमरापूर, असा स्वामींचा मार्गक्रमण पुढे डोमेग्रामकडे झालेला आहे. अशी या स्थानाची छोटीशी सुंदर अशी लीळा आहे. अशा या पवित्र स्थानाला माझा साष्टांग दंडवत. Thank you.
आता येथे येण्याचा मार्ग कसं यायचं नागमठाणला. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण चांदेगावचा व्हिडिओमध्ये की चांदेगावला कसं यायचं. चांदेगावपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती, 2 किलोमीटर येईल की नाही सांगता येत नाही, खूप जवळ आहे. चांदेगावपासून नागमठाणला गावात आल्यानंतर पिंपळगाव रोडवरती शेतामध्ये हे स्थान आहे. नागमठाण गावापासून निअरली 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती येईल. जेव्हा तुम्ही पिंपळगाव रोडला लागाल उजव्या साईडला लगेच तुम्हाला हे मंदिर दिसून येईल. बंधूंनो, शेतामध्ये हे मंदिर आहे. कोण येथे राहत नाही तरीही मंदिर सुरक्षित आहे, आपलं स्थान सुरक्षित आहे. तुम्ही कधीही येऊ शकता हे स्थान अन्न करण्यासाठी. आम्ही पण आलो, तुम्ही पण नक्कीच याल ही मी आशा बाळगतो. सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये. निमित्त मात्र व्हा त्यांना हे स्थान दर्शन घडवण्यासाठी. कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, कारण की तुमची एक कमेंट आम्हाला खूप मोठा उत्साह देऊन जाते. तर कमेंट नक्की करा. आणि आपण जर पहिल्यांदा हे चॅनल बघत असाल तर तुम्ही सजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थान दर्शनासह, ते म्हणजे हमरापूरला. तोपर्यंत दंडवत.